आणि संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. राज्यपाल मंगलप्रसाद लोढा यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झालाय असं वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं, त्यामुळे सध्या ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी तर त्यांच्या या वक्तव्यानंतर कोपऱ्यापासून हात जोडलेत. काय ते अगाध ज्ञान असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले. नेमकं हे ट्विट काय पाहूयात. स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण केलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. अरे देवा, कोकणातून जाईल. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर